नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण हे जे पर्व चालू केलेलं आहे स्टोरीचं, गोष्टी सांगण्याचं, रोज एक गोष्ट, छोटीशी गोष्ट, काहीतरी शिकून जाणारी गोष्ट, आपल्या कौशल्यात भर टाकणारी गोष्ट, आपलं श्रवण कौशल्य, लेखन कौशल्य, अभिव्यक्ती कौशल्य, शुद्ध लेखन, ज्ञानात भर, अशा अनेक फायदे देणाऱ्या या गोष्टी आपण दररोज सांगतोय. 365 गोष्टी सांगण्याचं पण आपण केलेलं आहे, प्रतिज्ञा केलेली आहे, वचनबद्ध आहोत आपण मुलांना 365 गोष्टी सांगणार. कोण सांगणार या गोष्टी आहे की नाही? घरात कोण सांगणार नाही, शाळेत कोण सांगणार नाही, कुणीतरी त्या सांगितल्या पाहिजे, म्हणून मी ते पण केलेलं आहे. आजची जी गोष्ट आहे ती आठवी गोष्ट आहे, 365 पैकी आठवी गोष्ट. दोन बेडकांची ही गोष्ट आहे. अनेक वेळेला बेडकांच्या गोष्टी आपण ऐकतोय की नाही, शहाणपणांच्या गोष्टी असतात त्या. तर एक बेडकांची वसाहत होती, एका डबक्यामध्ये अनेक बेडकं राहत होती. गोष्ट नीट ऐकायची, कारण ती तुम्हाला सांगायची आहे अभिव्यक्ती वाढवण्यासाठी, पुन्हा ती लिहायची आहे, लेखन कौशल्य वाढवायचं आहे. या डबकामध्ये एक बेडकांची वसाहत राहत होती, गुण्यागोविंदाने राहत होती. तेथील दोन बेडूक जे होते ना, ते अगदी जीवलग मित्र होते. मजा करायचे, एकत्र यायचे, मजा करायचे, शिकारीला जायचे, खाणं पिणं सर्व मिळवायचे, गाणी म्हणायचे, नाच करायचे, उड्या मारायचे, सगळं काही आयुष्यात मजा म्हणून जे काही करता येते, आनंद जो घेता येतोय तो सारा आयुष्याचा आनंद लुटायचा, अशा पद्धतीचे दोन बेडकं एकमेकाचे जीवलग मित्र होते. आनंदात चाललं होतं सर, सारा आनंदात चाललेलं असतं. आणि आनंदात चाललेलं असताना एकाएकी सगळे दिवस सारखे नसतात ना. असं आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा आपल्याला काही सारे दिवस सारखे नसतात. त्या बेडकांच्या आयुष्यात सुद्धा सर्व काही चांगलं चाललेलं असताना ते राहत असलेल्या डबक्यातलं पाणी एक दिवस आटलं. ते ज्या डबक्यात राहत होते त्यांचं घर जे होतं तेच जळून गेलं, तेच नाहीसं झालं, है की नाही? केवढं मोठं संकट आहे ना. डबक्यात राहणारं पाणी जर अटलं तर बेडकं राहणार कुठे? डबक्यातलं पाणी अटलं, बरेच जण अन्न करत मरण पावले. त्या डबक्यात राहणारी अनेक बेडकं होती, ती बेडके, किडे, मत्कून, कीटक सारे मरण पावले. काही बेडकांनी स्थलांतर केलं. काय करावे हे दोघं जण विचार करत होते. काहीतरी आपण नवीन आश्रय शोधावा का, अशा विचारापर्यंत येऊन पोहोचलेले होते. आणि शेवटी दुसरा कुठला तरी एखादा पर्याय आपण शोधूया, या डबक्याच्या नदी लागून इतर राहून आपला जीव वाचणार नाही, कुठला तरी आश्रय शोधायला पाहिजे, असा या दोघांनी विचार केला. आणि दोघे बेडूक ही त्या डबक्याच्या बाहेर पडले. बरेच अंतर चालून गेल्यानंतर त्यांना एक विहीर लागली. आता ती विहीर खूप खोल होती. विहिरीत त्याने असं वाकून पाहिलं. ते वाकून पाहिल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं भरपूर पाणी होतं. ते पाहून एक बेडूक दुसऱ्या बेडकाला म्हणाला, म्हणजे एक मित्र दुसऱ्या मित्राला म्हणाला, मला वाटतं आपण इथंच राहो, आपल्या आयुष्याचं इथंच भलं होईल. बघ किती खोल विहीर आहे आणि पाणी बघ किती स्वच्छ पाणी आहे. इथंच आपल्याला अन्नाची सोय होईल आणि इथंच आपलं सर्व दिवस अगदी सुखानं जातील. त्यामुळे आपल्याला सुरक्षित निवाराही मिळेल आणि खाण्यापिण्याचीही कधी चिंता राहणार नाही, सारी सोय इथे होईल. दुसरा बेडूक म्हणाला, मित्रा, कोणतंही काम करण्यापूर्वी अगोदर थोडाफार पुढचा विचार केला पाहिजे. समज की आपण या विहिरीत राहिलो, पाणी खूप आहे, स्वच्छ आहे, सारे ठीक आहे तुझं, आणि या विहिरीतलं पाणी ज्या दिवशी अटेल त्या दिवशी इतक्या खोलीतून आपल्यासारख्या छोट्या छोट्या बेडकांना वर तरी येता येईल का? मग तिथंच मरावं लागेल. आपण थोडासा पुढचा विचार केला पाहिजे, थोडासा पुढचा विचार करूया. दुसरा बेडूक म्हणाला, समजा या विहिरीचं पाणी उद्या जर आटलं तर आपण काय करणार? त्या खोल विहिरीतून वर यायला पाहिलंच किती उंची आहे तिची, ती किती खोल आहे, पाहिलंच किती खोल आहे ते, तिच्याकडे पाहिलं तर डोळे गरगर फिरतायत. अशा विहिरीत राहण्याचा तू निर्णय सांगतोयस, थोडा तरी पुढचा विचार करतोयस की नाही? ती खोल विहीर आहे, पाहिलीस का? इतक्या उंचीवर आपल्याला चढता येणार नाही. अशा पद्धतीनं दुसऱ्या मित्रानं त्याला समजवलं. पहिल्या बेडकाला हा विचार पटला, दुसरा आपला मित्र सांगतोय ते पटलं, आणि मग दोघेही पुढे निघाले आणि जवळच असलेल्या एका तलावाच्या कटी जाऊन आयुष्यभर राहिले सुखानं. आजही ते सुखानं राहतात. कदाचित त्या विहिरीत राहिले असते
तर त्या विहिरीतल्या सापानी मोठ्या भेडकांनी त्यांना खाऊन टाकलं असतं. पाणी आटलं असतं तर वरती येता नसतं, तडफडून मेले असते. आणि म्हणून योग्य वेळी योग्य निर्णय घेतला, किंवा नेहमी आपण काम करत असताना पुढचा निर्णय घेण्याची क्षमता त्या बेडकामध्ये एका बेडकामध्ये होती, त्यामुळे त्या दोघांचे जीव वाचले आणि सुखात आनंदात संसार केला, सुखात आनंदात राहिले आणि मैत्रीचा उपभोग घेतला. एका मित्रानं दुसऱ्या मित्राचे जीव वाचवले. अशा पद्धतीची ही छोटीशी कथा, बोधपर कथा, आपणाला शिकवण देणारी कथा, आपणाला आपल्या आयुष्यात काहीतरी सांगणारी कथा, म्हणलं तिच्याकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन नीट असला पाहिजे. या छोट्या छोट्या कथा ना फार मोठं काहीतरी शिकून जातात आणि आपल्या आयुष्यात फार मोठं काहीतरी करायला. आपल्यावर जेव्हा अशी संकटं येतात तेव्हा आपण सुद्धा त्यांच्यापासून बोध घेऊन अशाच पद्धतीने विचार केला पाहिजे. हा विचार देणाऱ्या या कथा, अशा दृष्टीनं त्यांच्याकडे आपण पाहिलं पाहिजे. आपला पाहण्याचा दृष्टिकोन कुलचित असता कामा नये, शुल्लक असता कामा नये, दूषित असता कामा नये, छोटा असता कामा नये. या छोट्या गोष्टी आपल्याला आयुष्यात फार मोठं करतात. या छोट्या छोट्या गोष्टीतून आपल्याला फार काही शिकता येतं. कौशल्य तर शिकूच पण बरंच काही घेता येतं. आयुष्यामध्ये असा विचार करता येतो, सकारात्मक दृष्टिकोन ठेवता येतो आणि म्हणून या गोष्टी फार महत्वाच्या असतात. समजलं? त्या कोणीतरी सांगायला पाहिजेत म्हणून मी प्रयत्न करतोय. त्या तुम्ही नीट ऐकायच्या, नीट सांगायच्या दुसऱ्याला, अभिव्यक्ती वाढवायची स्वतःची, मग लिहायच्या. एका वहीमध्ये मी सांगितलंय 400 पेजेस वही करायची आणि लिहायच्या आणि मग बघा काय होतं, लिखाणाची कशी आपली क्षमता वाढते. सुंदरशा गोष्टी तुम्ही सुंदर रीतीने ऐकतात. धन्यवाद.